आरोग्य व रोग। माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, माणसाचे आरोग्य म्हणजे नक्की काय असते बरे? कोणताही रोग नसणे म्हणजे आरोग्य नव्हे, तर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय। सामान्यतः आपण शारीरिकदृष्ट्या आजारी पडतो, परंतु काही वेळा विश्रांती घेतल्यानंतर बरे वाटते, परंतु काही वेळा डॉक्टरांकडे जाऊन प्रकृती दाखवून औषधोपचार करावे लागतात। त्यावेळे आपणास काही जंतूर संसर्ग झाला किंवा आपल्याला काही इजा झाली तर आपल्या दैनंदिन व्यवहारातील हालचाली मंदावतात, मनुष्य पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही, त्यावेळी व्यक्ती आजारी आहे असे आपण म्हणतो। मुलांनो, हृदयविकाराची लक्षणे दिसताच प्रथम 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी फोन करा। रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते तपासा। रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्या। या पद्धतीला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, COLS अशी पद्धत म्हणतात। यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा। या उपचार पद्धतीमुळे बऱ्याच रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत। त्यानंतर रुग्णास योग्य त्या डॉक्टरकडे नेऊन पुढील उपचार करावेत।